त्यामुळे आम्हाला असं अपेक्षित होतं बाबा दोघांना बोलून घेतील, पण तसं घडलं नाही. आणि ज्या पद्धतीनं मला दुःख झालं त्या पद्धतीचं दुःख हे आमच्या कार्यकर्त्यांनी झालं होतं. त्या ठिकाणी आम्हाला बोलवून घेऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विचारणं करून घोषित करणं अपेक्षित होतं. त्यांनी अजयदादांना सांगितलं की मी तुमच्याबरोबर आहे. त्यांनी त्यांनाही त्या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र दिलं आणि आदरणीय शरद पवार साहेबांनासुद्धा पाठिंब्याचं पत्र दिलं. मतदारसंघात आलं की म्हणायचं मी जयंत पाटील साहेबांचा, वर गेलं की म्हणायचं मी अजयदादांचा. तो झालेला अपमान हा आमच्या कार्यकर्त्यांना सहन नाही आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. वरिष्ठांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही तुमचं नाव निश्चित करतो आणि तुम्ही तयारी लागा. ठिकाणी मानसिंगराव नाईकांचा पराभव यावेळेस आहे. एकाला मिळणार हे नक्की होतं, एखाद्याला थांबावं लागणार हेही नक्की होतं. तर मी अर्ज दाखल केला आहे तो मी काही काढण्यासाठी केलेला नाही. मी काल मेळाव्यामध्ये सुद्धा सांगितलं आणि ह्यावेळेस आमचं ध्येय हे मानसिंगराव नाईकांना पराभूत करणं आहे आणि ते निश्चितपणानं होतील असं माझी अपेक्षा आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवारीचा अर्ज सम्राटबाबा महाडिक यांनी या ठिकाणी भरलेला आहे आज. आणि शिराळा विधानसभा मतदारसंघामधली जर का परिस्थिती बघितली तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची या ठिकाणी सत्ता असलेली पाहायला मिळते. मात्र त्यांचा विरोधी जर का गट बघितला तर भाजपमधून त्या ठिकाणी सत्यजित भाऊ देशमुख यांना त्या ठिकाणी तिकीट जाहीर झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मात्र त्यांचेच प्रतिस्पर्धी असणारे सम्राटबाबांना महाडिक यांनी त्या ठिकाणी आज अपक्षपणे अर्ज भरला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सम्राटबाबा आहेत. बाबा काय सांगाल, आज आपण अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरलेला आहे. नमस्कार. आपण बघितलं की परवा दिवशीच भारतीय जनता पार्टीनं आपली उमेदवारी शिराळामधून नवं जाहीर केलं. त्याच्यानंतर काल आपण बघितलं का आपण काल मेळाव्याला होतात. काल कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया होत्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना ह्याच होत्या की आपल्याला विचारात घेऊन ह्या तिकिटाची घोषणा व्हायला पाहिजे होती. आणि कार्यकर्त्यांचं मत अगदी बरोबर आहे की बाबा आमची मागणी होती, सत्यजित देशमुख साहेबांची पण त्या ठिकाणी मागणी होती. त्या ठिकाणी आम्हाला बोलवून घेऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विचारणं करून घोषित करणं अपेक्षित होतं. परंतु त्या ठिकाणी माझ्यासारख्या उमेदवाराला डायरेक्ट टी व्हीवरून घोषणा झाल्याचं कळालं आणि ज्या पद्धतीनं मला दुःख झालं त्या पद्धतीचं दुःख हे आमच्या कार्यकर्त्यांनी झालं होतं. त्यामुळं मेळाव्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया होते की आपण निवडणूक लढलीच पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही या ठिकाणी आज अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. बाबा सत्यजित देशमुख यांना जेव्हा तिकीट जाहीर झालं तेव्हा तुम्हाला काय वाटतं, बाबा का विश्वासात आपल्याला घेतलं नसेल? नाही, याची कल्पना मला नाही की बाबा का विचारात घेतलं नाही. खऱ्या अर्थानं मला अपेक्षित होतं की आम्हाला कदाचित दोघांना बोलून घेतील. कारण लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीकडून दोघं आम्ही प्रमुख दावेदार होतो. त्यापैकी एकाला मिळणार हे नक्की होतं, एखाद्याला थांबावं लागणार हेही नक्की होतं. त्यामुळं आम्हाला असं अपेक्षित होतं बाबा दोघांना बोलून घेतील, पण तसं घडलं नाही. त्यामुळं आम्ही आता अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मला असं म्हणायचं की माझं काय विरोधक सत्यजित देशमुख नाही आहेत. अर्ज त्या ठिकाणी नावं डिक्लेअर होण्याच्या अगोदर एक 2-3 दिवस आपल्याच नावाची चर्चा होती. इकडं तुमच्या ऑफिसमध्ये असेल किंवा कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ, त्या ठिकाणी बाबांनाच तिकीट मिळणार, बाबांनाच तिकीट मिळणार अशी परिस्थिती होती. मात्र अचानक का घडलं असावं? अचानक कसं घडलं हे मला माहिती नाही, परंतु वरिष्ठांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही तुमचं नाव निश्चित करतो आणि तुम्ही तयारी लागा. असं एकदा नाही तर त्या 2-3 दिवसामध्ये 2 मला वरिष्ठांनी सांगितलं होतं की निश्चित केलं आणि तुम्ही तयारीत राहावं म्हणून. बाबा आता तुम्ही अपक्षपणे त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे, मात्र आपल्याला वाटतं की आपण आमदार मानसिंगराव नाईक यांना त्या ठिकाणी टक्कर देऊ शकेल? निश्चितपणानं या ठिकाणी मानसिंगराव नाईकांचा पराभव यावेळेस आहे. लक्षात घ्या, मानसिंगराव नाईक गेल्या 5 वर्षापासून जेव्हापासून ते आमदार झाले तेव्हापासून त्यांचा जनसंपर्क पूर्णपणे कमी आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनासुद्धा ते त्या पद्धतीने किंमत देत नाहीत. मी म्हटल्याप्रमाणे त्यांची दुटप्पी भूमिका ह्या गेल्या 2 वर्षामध्ये राहिली. कारण आपण बघितलं की पूर्वी ते महाविकास आघाडीमध्ये होते. अजयदादांचं गट वेगळा झाल्यानंतर त्यांनी अजयदादांना सांगितलं की मी तुमच्याबरोबर आहे. त्यांनी त्यांनाही त्या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र दिलं आणि आदरणीय शरद पवार साहेबांनासुद्धा पाठिंब्याचं पत्र दिलं. आणि या ठिकाणी मतदारसंघात आलं की म्हणायचं मी जयंत पाटील साहेबांचा, वर गेलं की म्हणायचं मी अजयदादांचा. आणि ही दुटप्पी भूमिका ही इथल्या जनतेनं आमच्या मतदारसंघातली बघितलेली आहे. त्यामुळं प्रचंड नाराजी विद्यमान आमदार आहे आणि त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना पराभव करण्यासाठीच माझे अपक्ष उमेदवार आहे. मी सत्यजित देशमुख साहेबांना विरोध करण्यासाठी उभारलेलो नाही आहे. सत्यजित देशमुख यांनी आमच्याशी जेव्हा येवेनांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं की सम्राटबाबा आणि मी स्वतः आमच्यामध्ये त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे, संबंध व्यवस्थित आहेत आणि त्यांचा मला त्या ठिकाणी पाठिंबा आहे.
हे बघा, मी मगाशी सांगितलं तेच आहे परत की निश्चितपणानं दोघापैकी एक जर कोणी आम्हाला जर विचारात घेऊन जर उमेदवारी झाली असती तर निश्चितपणानं सत्यजित भाऊंपेक्षा जास्त मी त्यांच्यासाठी पळालो असतो. परंतु झालेला अपमान हा आमच्या कार्यकर्त्यांना सहन नाही आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. बाबा, आता शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर महायुतीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत, ते आपल्यासोबत येतील की मग सत्यजित देशमुख यांच्यासोबत राहतील, काय वाटतं? हे बघा की पूर्वीपासून आम्ही ह्या मतदारसंघामध्ये पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पूर्वीचे ह्यांची विरोध म्हणून आम्ही काम करतो आहे. त्यामुळं आम्ही इतर सर्व पक्षांना बरोबर घेऊन आत्तापर्यंत आम्ही काम केलेलं आहे आणि आमचं ध्येय एवढंच आहे की राष्ट्रवादीला रोखणं. त्यामुळं माझ्याबरोबर पूर्वीपासून आम्ही जे घटक पक्ष तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. निश्चितपणे त्यांचा पाठिंबा मला राहील. बाबा, आता समजा वरच्या पक्षश्रेष्ठींकडून तुमच्यावरती काही दबाव आला किंवा काय चर्चा झाली तर आपण अर्ज माघार घेणार का? नाही, आता मी अर्ज दाखल केला आहे तो मी काही काढण्यासाठी केलेला नाही. मी काल मेळाव्यामध्ये सुद्धा सांगितलं, लक्षात घ्या की माझ्यासाठी माझे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. त्यांच्या जोरावरच मी गेल्यावेळीसुद्धा अपक्ष निवडणूक लढवून 50,000 मतं मिळवली होती. ते कार्यकर्त्यांनीच मला उभं केलं होतं आणि ह्यावेळीसुद्धा कार्यकर्ते सांगतील तीच माझी दिशा असणार आहे. त्यामुळं माघारीचा विषय राहणार नाही. बाबा, शेवटचा प्रश्न, आता आपण या ठिकाणी अर्ज अपक्षपणे दाखल केलेला आहे, मात्र इथून पुढची तुमची रणनीती कशी राहणार आहे? हे बघा की पूर्वीपासून आमची तयारी होतीच. पक्षासाठी प्रचंड काम ह्या गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल लाडकी बहीण योजनेसारखी अगदी फॉर्म भरण्यापासून असेल अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी काम केले. आम्ही घराघरापर्यंत पोहोचलेलो आहे. PM किसान योजना असेल, शासकीय केंद्राच्या असतील किंवा राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळं आता आम्हाला फार त्या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतात असं नाही. आम्ही माणसांमध्ये पूर्वीपासून होतो आणि त्यांच्यासाठी कामही सातत्यानं केलेलं आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा आम्ही जाऊन माणसांना लोकांना विनंती करू की बाबा आमच्यासोबत राहून ते निश्चितपणे राहतील अशी मला अपेक्षा. मागच्या निवडणुकीत आपल्याला घटक पक्ष त्यांच्यासोबत असून सुद्धा तुम्ही अकेला त्या ठिकाणी लढत होता आणि 50,000 लीड तुम्ही त्या ठिकाणी घेतलं होतं. हे बघा की गेल्या वेळेसची लढाईसुद्धा माझी काही शिवाजीनायक साहेबांच्या विरोधात नव्हती. गेल्यावेळीसुद्धा मी इच्छुक होतो, मला तिकीट देऊ शकले नाहीत. वनश्री नानासाहेब महाडिक नव्हते, हा गट टिकवणं आम्हाला फार महत्त्वाचं होतं. म्हणून ती मी निवडणूक लढलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला सर्व पक्षीय लोकांनी मदत केली होती आणि ह्यावेळेससुद्धा मला सर्व पक्षीय लोक मदत करणार आहेत आणि ह्यावेळेस आमचं ध्येय हे मानसिक नायकांना पराभूत करणं आहे आणि ते निश्चितपणानं होतील असं माझी अपेक्षा आहे. तर नक्कीच हे होते सम्राटबाबा महाडिक, त्यांनी त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की महायुतीचे जे काही घटक पक्ष असतील किंवा सर्व पक्षीय त्या ठिकाणी माझ्यासोबत आहेत आणि माझं एकच ध्येय आहे की मानसिंगराव नाईक यांचा त्या ठिकाणी पराभव करणं. आता मात्र शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये हे रंगलेलं युद्ध नेमकं कुणाच्या बाजूनं त्या ठिकाणी राहणार किंवा कोण जिंकणार हेच पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. विशाल लोंढे, AV9 मराठी, शिराळा.